वयाच्या पन्नाशीनंतर हे दहा पदार्थ आवर्जून टाळा म्हातारपण आनंदात जाईल नंबर एक अनपाश्चराइज्ड दूध पाश्चरायझेशनच्या प्रक्रियेदरम्यान दुधात असलेली बहुतेक खनिजे नष्ट होतात ही वस्तुस्थिती आहे या कारणास्तव बऱ्याच लोकांचा असा समाज आहे की पाश्चर न केलेले दूध पिणे योग्य आहे तरीसुद्धा पाश्चराईज दुधामध्ये त्या दुधाच्या तुलनेत जास्त जीवाणू निर्माण करण्याची क्षमता असते तुमचं वय जर पन्नाशीच्या पुढे गेलेलं असेल तर तुम्हाला दूध प्यायचं असेल तर फक्त पूर्ण पाश्चराईज दूध प्यावे बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत ज्याने तयार केलेले पाश्चराईज दुधामध्ये व्हिटॅमिन डी आणि प्रथिनं देखील समाविष्ट आहे पन्नाशी नंतर अनपाश्चराइज दूध टाळावं नंबर तीन कच्चं मांस कच्च्या मांसाच्या अनेक पाककृती तुम्हाला तोंडाला पाणी आणणारे पदार्थ मानले जातील तरीही ज्येष्ठांसाठी विशेष करून पन्नासी ओलांडल्यांसाठी कोणत्याही परिस्थितीत हे टाळणं योग्य ठरेल कारण याचं कारणही असं आहे की अन्नपदार्थ न शिजवलेले असतात ज्याचा अर्थ असा होतो की उष्णतेने मांसामध्ये असलेले बॅक्टेरिया नष्ट करणे शक्य नाही त्यामुळं ज्येष्ठांना दीर्घकाळ आजारी पडण्याची शक्यता असते यामुळं ज्येष्ठांनी कच्च्या मांसानाऐवजी प शिजवलेले मांस खावे नंबर चार मल्टीग्रेन ब्रेड वयाच्या पन्नासपर्यंत पोहोचलेल्या व्यक्तींना आवश्यक असलेले बहुतेक अन्नपदार्थ पोषक तत्वांनी परिपूर्ण असले पाहिजेत तथापि व्यक्तींनी स्टोअरमधून खरेदी केलेल्या उत्पादनांमध्ये नेमके काय आहे हे शोधणं खूप आव्हानात्मक असू शकते गेल्या काही वर्षामध्ये तुम्हाला अनेक कंपन्या विपणन उत्पादने भेटतील जी वरवर पाहता निरोगी वाढतात मल्टीग्रेन ब्रेड ही त्यापैकी एक आहे जी संरक्षक आणि रंगांनी भरलेली असते जेणेकरून ती पांढऱ्या ब्रेडपेक्षा वेगळी दिसते शिवाय त्यात भरपूर रिकाम्या कॅलरीज आणि अवांछित कार्बोहायड्रेट देखील असतात नंबर पाच अनपॉश्चराइज रस फळांचे रस पन्नास वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही व्यक्तीनं ज्यूस पिणं ही चांगली कल्पना असेल कारण त्यामुळे त्यांना आवश्यक खनिजे जीवनसत्व मिळतील तरीसुद्धा त्यांच्यासाठी पाश्चरायझेशन न केलेल्या व्यावसायिक रसांपासून दूर राहणे महत्त्वाचं आहे बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतांश भाज्या आणि फळांचा रस पिणे तुलनेने सुरक्षित असेल नंबर सहा आहार सोडा कॅफेनयुक्त पदार्थ संशोधनाद्वारे असे आढळून आले आहे की आहार सोडामध्ये अनेक घटक असतात ज्यामुळे कर्करोग आणि नैराश्य यांसारख्या गंभीर आरोग्य स्थिती निर्माण होऊ शकतात कमी कॅलरीज आणि साखरेचं सा प्रमाण कमी असूनही पन्नाशी गाठलेल्या भौतिक ज्येष्ठांसाठी आहार सोडा हा अत्यंत हानिकारक मानला जातो ज्यांना कार्बोनेटेड शीतपेये घेण्याची सवय आहे त्यांनी प्रिझर्वेटिव्ह कृत्रिम पदार्थ असलेली उत्पादने टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे स्वीटनर्स आणि रंग शिवाय त्यांनी शक्यतो कॅफिन युक्त पेये पिण्यापासून परावृत्त केले पाहिजे नंबर सात कच्ची अंडी काही लोक त्यांच्या स्नायूंच्या विकासासाठी आणि अधिक चैतन्य मिळवण्यासाठी कच्चे अंडे खातात याबद्दल आपण ऐकलं आहे परंतु तेथे आम्हाला हे नमूद करायचं आहे की पन्नाशी गाठलेल्या लोकांसाठी कच्ची अंडी खूप हानिकारक ठरू शकतात याचं कारण असं आहे की कच्च्या अंडीमुळं सोलमोनेलाच धोका असतो जो वृद्धांसाठी हानिकारक असू शकतो म्हणून पन्नास वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांनी कच्ची अंडी खाणे टाळण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्यक आहे ज्यांना शिजवलेले असतात मंडळी आठवा पदार्थ आहे कमी चरबीयुक्त अन्न पदार्थ चरबी हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे अशी आपल्यापैकी अनेक जणांची समजूत जरी असली तरी आपण त्या पदार्थांपासून दूर राहू नये ज्यामध्ये चरबीचे काही नैसर्गिक स्तर असतात नट सारख्या अन्न पदार्थांमध्ये निरोगी चरबी असते मासे तसेच ऑलिव्ह ऑइल जे हृदय संरक्षणात्मक येतात जे वृद्धांसाठी उपयुक्त ठरू शकतात पूर्ण चरबीयुक्त पदार्थ जसे की दही आणि दूध खाण्यात असावे या प्रकारचे निरोगी चरबी आपण मोठे झाल्यावर आपल्या मेंदू आणि सांध्यांना संरक्षण देतात विशेषतः पन्नाशी नंतर नंबर नऊ कच्चे अंकुर स्प्राऊट्समध्ये सर्वसमाविष्टपणे स्वच्छ करणे किंवा ते सेवन करण्यापूर्वी ते शिजवणे देखील आवश्यक आहे या भाज्यांना उष्ण वातावरणात वाढण्याची सवय असते ज्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला जंतूंनी व्यापलेले उपलब्ध होऊ शकतात ते तथापि चांगली गोष्ट अशी आहे की बहुतेक हानिकारक रोगजनकांना फक्त उकळत्या पाण्यात टाकून त्यापासून मुक्त होणे शक्य होईल आणि कच्चे अंकुर हे सुद्धा पन्नाशी नंतर टाळावे नंबर दहा क्रीडापेय बहुतेक स्पोर्ट ड्रिंक्समध्ये प्रिझर्वेटिव्ह कृत्रिम स्वीटनर्स आणि प्रक्रिया केलेले रंग असतात जे ज्येष्ठांच्या रक्तातील साखळीची पातळी राखण्यासाठी त्यांच्या हृदय हिरड्या आणि दातांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात म्हणून क्रीडा क्रीडापेयसुद्धा पन्नाशीनंतर टाळावेच तर मंडळी एका व्यक्तीसाठी जे चांगले आहे ते इतरांसाठी चांगले असू शकत नाही आणि ज्यांनी पन्नाशी ओलांडली आहे त्यांच्यासाठी हे वर नमूद केलेले खाद्यपदार्थ दीर्घकाळात टाळणे चांगलेच असेल हे त्यांना कोणत्या आजारापासून मुक्त राहण्यास दीर्घ आणि निरोगी जीवन जगण्यास मदत करेल धन्यवाद